पंचायत समितीला विचारतो कोण असे वक्तव्य जिल्हा परिषद सदस्यांनी करत पंचायत समितीचा तसेच सदस्यांचा अपमान केला आहे। त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती व सदस्यांनी केलेला ठराव मानत नसतील तर त्यांची मनमानी आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा सदस्य सुनील खाडेगावकर यांनी मासिक सभेत देत एकच खळबळ उडवून दिली। मालवण पंचायत समितीची मासिक सभा शनिवारी छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती मनीषा वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी यांसह पंचायत समिती सदस्य, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते। पंचायत समितीला विचारतो कोण असे वक्तव्य तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्याने केले आहे। पंचायत समिती सदस्यांनी शासनाच्या योजना अंतर्गत कामांची एखादी यादी मंजुरीसाठी पाठवली असता जिल्हा परिषद सदस्य त्यात हस्तक्षेप करत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे ही कामे जिल्हा परिषद सदस्य बदलतात की अधिकारी बदलतात असा सवाल घाडेगावकर यांनी केलाय। जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीला मान देत नसतील तसेच पंचायत समितीच्या सदस्य बॉडीला विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असतील तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही। पंचायत समिती सदस्य जी कामे प्राधान्याने सुचवीत आहेत त्याचा प्राधान्याने विचार झालाच पाहिजे। जिल्हा परिषद सदस्यांनी त्यात हस्तक्षेप करू नये। पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्यांना मान देतात तसा त्यांनीही सदस्यांना द्यावा, अन्यथा पंचायत समिती स्तरावरील कामांमध्ये त्यांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असा इशारा खाडेगावकर यांनी यावेळी दिला। पंचायत समिती सदस्यांनी विविध योजनांतर्गत प्राधान्याने सुचवलेली कामे डावलली जात असतील तर त्याची तपासणी केली जाईल असे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी यावेळी स्पष्ट केले।